राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. रविवारी दुपारी ही निवड जाहीर करण्यात आली. पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक गुलटेकडी पुणे येथील निसर्ग कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकारी माजी सभापती दिलीपराव वळसे पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदासाठी आमदार जयंतराव पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने आमदार पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर केली. तत्पूर्वी मावळते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आमदार जयंतराव पाटील यांचे नाव सुचवले. त्यास सातारचे आमदार शशिकांत शिंदे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी त्यांच्या नावास अनुमोदन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व देशाचे माजी कृषी मंत्री खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या हस्ते आमदार जयंतराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय नेते डी पी त्रिपाठी, माजी खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, पदमसिंह पाटील, हसन मुश्रीफ, अण्णासो डांगे, गणेश नाईक, राजेश टोपे, फौजिया खान, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्य व राष्ट्रीय पातळीवरचे नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनीही या निवडीबद्दल जयंतराव पाटील यांचे अभिनंदन केले आहे.